औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोड परिसरामध्ये दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणासह रिमझिम पाऊस पडत असल्यामुळे रब्बी हंगामातील पिके खराब होण्याची भीती शेतकऱ्याला लागली आहे. दरम्यान याचबरोबर वातावरणातील बदलामुळे लहान बालकांसह वृद्ध व्यक्तींना सर्दी खोकल्याचा सामना करावा लागणार आहे. यामुळे आरोग्य विभागाकडून आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. दरम्यान याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी, पाहूया. पैठण तालुक्यातील पाचोड परिसरामध्ये गेल्या दोन दिवसापासून ढगाळ वातावरण पडत आहे, त्याचबरोबर रिमझिम पावसाची देखील हजेरी होत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात त्रस्त आला आहे. शेतकऱ्यांची पिके नेमकीच गहू ज्वारी हा आता पोटरत आला असून या पिकांना आता थंडीची आवश्यकता असते, परंतु नेमकीच पावसाचा आणि ढगाळ वातावरणाचा फटका या पिकावरती पडला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चांगलाच संकटात सापडत आहे. गेल्या दोन महिन्यापूर्वीच परतीच्या पावसाने हाहाकार माजवला असल्यामुळे शेतकरी वर्ग हा संकटात सापडला होता. नुकताच संकटातून पुढं शेतकरी सावरताच पुन्हा संकट शेतकऱ्यावरती पडत आहे. तरी देखील कृषी विभागाकडून गांभीर्याने या प्रकरणाकडे दखल न घेता शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलेले आहे. तरी कृषी विभागाने या शेतकऱ्यांच्या बांधावरून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे अशीच मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. त्याचप्रमाणे पाचोड परिसरामध्ये सूर्याचे दर्शन न घडल्यामुळे जनसामान्य नागरिकांसह लहान बालकांना सर्दी ताप खोकल्याचे आजार जडत आहे. त्यामुळे शेतकरी जनसामान्य नागरिकांचे जीवन विस्कळीत होत आहे. तरी आरोग्य विभागाकडून कुठल्याही प्रकारचे तरी आरोग्य विभागाकडून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कॅमेरामॅन शिराज साहेबसोबत विजय चिडे, पाचोड, औरंगाबाद. ताज्या घडामोडींसाठी आधार न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.